पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील उमेदवार माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे महाविद्यालयामध्ये विनापरवाना निवडणूक प्रचारासाठी शिक्षकांची बैठक घेतल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई केली आहे शनिवारी दुपारी कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती संजीव यशवंत पवार वय एकोणपन्नास राहणार पशुधन पर्यवेक्षक पंचायत समिती मिरज यांनी ही फिर्याद दिली आहे महाविद्यालयामध्ये बैठक सुरू असतानाची माहिती विश्रामबाग पोलिसांना मिळाली पोलिस आणि आचारसंहिता कक्षाचे पथक महाविद्यालयामध्ये दाखल झाले महाविद्यालयाच्या आवारात सत्तर ते ऐंशी टक्के लोक एकत्र एक करून प्राध्यापक शरद पाटील चर्चा करीत असताना मिळून आले कोरोनाच्या अनुषंगाने महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू झाली आहे असे शरद पाटील यांनी सांगितले मात्र बहुतांशी लोकांच्या हातामध्ये शरद पाटील यांच्या नावाचे मतदान करण्यास आव्हान करणारे प्रचारपत्रकेत दिसून आली संजय काका या बैठकीची परवानगी काढल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणताही परवाना घेतलेला नव्हता ही कोरोनाच्या अनुषंगाने मीटिंग नसून पुणे पदवीधर मतदान प्रचारबाबत बैठक घेतली असल्याने माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्यावरती विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे